तुम्ही पळवू शकता हे कळून येता की इलिगल डंपिंग चालू आसा हेजी शेतां खरी ही तेस नेस करपाक लागलेली आसा. गोंयान वयता त्या जाग्यार फक्त अशें इलिगल डंपिंग आनी एक्टिविस्ट आर्तूर तांच्या फुडें आयिल्लो आसा विचारपा खातीर. तांणी तांकां आडयल्लो आसा, जाणा जावन घेया एग्जॅक्टली कितें आसा तें. घराची माती हे कोणाचं शेत? घराची माती तुकडे उडवंक जायना. कन्स्ट्रक्शन मटेरियल तुकडे शेतात उडवंक जायना. कन्स्ट्रक्शन मटेरियल तू कसे घालता हंगा? त्या मनशाक आपयला म्हण सांग. As you all can see, the construction material has been dumped in the farm. In the low-lying area, actually. आतां आमी हो इश्यू पळयल्लो आसा हांगा लँड फिलींग जालें आनी एक्चुली तुमी कितें म्हणून हाडिल्लो हांगा? कितें अशें लँड फिलींग म्हटल्यार कितें जाल्लें हांगा सारकें? पयलें सद्या आमी हिंगा बेश्टे पासार जाताले तेन्ना आमी पळयलो हो ट्रक तो खाली कोत्तालो. तर हांवें मागीर दुसऱ्या हितून एंगलान पळयत जाल्यार तें दीस इज कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणजे घरचें कितें कन्स्ट्रक्शन कितें कितें आसा पळय तें हिंगासर डंप केलां. ना एज पर कलेक्टर ऑर्डर यू कॅनॉट डंप कन्स्ट्रक्शन मटेरियल इन अ फिल्ड. कलेक्टर हॅज स्पेसिफाईड सर्टन एरियाज, थोडे एरिया स्पेसिफाय केलेले आहा ते कन्स्ट्रक्शन मटेरियल डंप करपाक. सो हे कितें करता हे ट्रकवाले? कितें करता हे ट्रकवाले? आमचे हे ट्रकवाले हाडटा आनी लागीं खूंय पळय मेवता पळय ती कसो ते उडयता. आतां तो ओनर येयलो हिंगासरलो, तो सांगता आपणाक ही बांय बांदूंक जाय. हिंगासर बांय बांदपाक म्हाका दिसता तो शेतकारूच न्हू. बांय हिंगासर बांय कशी बांदतले? हिंगा मातसो मातशें फोडत जाल्यार दोन मिटर पासून फोडत जाल्यार हिंगा उदक येतलें. ओंडो म्हणटा पळय ते. सो हिंगासर तो पळय एक्सक्यूज पळय दिता पळय तो सारकें न्हू. आनी ताका तो हे फॉरेस्ट तर एग्रीकल्चर फार्मर तो जाल्यार ताणे बरी माती हाडून घालूंक जाय आशिल्ली. असली माती न्हू, असली माती न्हू. आनी तितून आसा सिमेंट आनी सगळ्यो सगळ्यो वस्तू आसात हिंगासर. आनी दीस इज कॅमिकल्स, इट वील गेट स्पॉयल्ड, फील्ड्स वील गेट स्पॉयल्ड. सो हांवें मागीर इमिजिएटली कलेक्टराक फोन मारलो, डेप्युटी कलेक्टराक. तो कॉल घेना म्हणून फ्लायंग स्कॉडाक मारले हांवें, फ्लायंग स्कॉडाक मारले आनी पुलिसांक मारले. सो फ्लायंग स्कॉड अजून येवंक ना. ओके, ते कित्याक येवंक ना तें म्हाका खबर ना. पूण तो सांगता, ओनर सांगता, ओनर जेन्ना पळय उलयतालो आपूण एम एल एगेर वयतलो आनी आपूण एम एल एक सांगतलो कित्याक एम एल ए आपणाक वगोता. आं आनी हे ताकाच लागून हांव हें हायलायट करूंक सोदता कित्याक असल्यो वस्तू कित्याक वाडत आसा ह्या गांवान आमच्या. कित्याक अशें करता आनी मागीर तें धांवता एम एल एगेर, एम एल ए मागीर सोडून दिता. कळ्ळें न्हू? ताका लागून हांव एम एल एक मुद्दम काडटा हिंगासर भितर. आतां पुलीस येयले, फ्लायंग स्कॉड अजून येवंक ना. फ्लायंग स्कॉड जॉब एज पर हायकोर्ट ऑर्डर, फ्लायंग स्कॉड हॅज टू बी अलर्ट 24/7. तांकां संडे लागना, कोणूच लागना. सो कित्याक ती फ्लायंग स्कॉड कॉन्स्टिट्यूट्स, इट्स अ कॉन्स्टिट्युशन. इट्स टी सी बी बोर्ड, सर्वेयर आसा, पुलीस आसा, सगळे आसा. सो ते आमकां सेपरेट पुलिसाक इनफॉर्म करपाची गरज ना. फ्लायंग स्कॉडान येवंक जाय, हिंगासर डॉक्युमेंट्स कलेक्ट करपाक जाय कोणाचे ओनराचे आनी ताणें परमिशन आसा जाल्यार ते पळोवंक जाय. कित्याक टी सी बीचो मनीस तो. सो हें चलना. ताका लागून म्हाका आयज म्हाका एक ऑपॉर्च्युनिटी मेळली आनी हांव ती ऑपॉर्च्युनिटी सोडचो ना. तुमी ह्या पंचायतीचे सरपंच जावन आसा न्ही? तो जो मनीस आशिल्लो लिंबो बांदोडकर ह्या जाग्याचो ओनर म्हणटालो, तिणें सरळ सरळ सांगला पंचायतींतल्यान आपल्याक सांगला की हांगा डंपिंग करात आनी मागीर तूं फुडें बांय मान म्हणून.
तुमचे कडेन किदें असो मनीस आयिल्लो तो केन्ना? म्हाजे नजरेन तो कोण आमकां तशें एप्लिकेशन येवंकूच ना, आनी एप्लिकेशन पसून येयलें जाल्यार आमी तें फॉरवर्ड करता कन्सर्न डिपार्टमेंटाक, तेंचे जर परमिशन येत जाल्यार मागीर तेजें कन्सिडर करता आमी, ओगीच आमी कोणाकूय दिना, आमी ऑथॉरिटी न्हू रस्ते कामां हें करपाक हें दिवपाक. सो तो जो मनीस उलयतालो ते टोटल फेक जावन आसा अशें तुमचें म्हणणें आसा? तो फेक काय कितें, जेन्ना पळय तें आमकां सर्च करून कळ्ळें जाल्यार आमी सांगूंक शकता न्हू, ताणें एप्लिकेशन दिलां आनी तें आमी खंय फॉरवर्ड केलां जाल्यार मागीर सांगूंक शकता, पूण म्हाका दिसना म्हाजे तर नजरेन ना असलें केन्ना आमकां येवंक ना. नरेश, तूं ह्या जाग्याचो एक एक्टिविस्ट जावन आसा, तुका हेजेर कितें उलोवपाचें आसा? पळय, कितेंय करतलो जाल्यार खंयच्या जाग्यार करतलो तुका पर्मिशन्स लागता. पर्मिशन्स वेरी इम्पॉर्टंट. तुवें कितेंय करतलो, कन्स्ट्रक्शन करतलो नाजाल्यार कितें करतलो, पर्मिशन लागता, पंचायती कळोवंक दिवचें पडटा. तुवें तूं तेका ते जे मनशा कडेन आमी विचारले हो तुजो जागो, तो म्हणपालो हो म्हाजो जागो, तेणें पेपर्स दाखयलो आपलो जागो म्हणून. तुका कडेन पेपर्स आसा, तूं पर्मिशन्स कित्याक घेवंक ना तुवें, पंचायती कळूंक ना तुवें, तूं लँड फिलींग करता नंबर वन, ते मुद्दम केला कितें खबर ना आमकां, मुद्दम केला लँड फिलींग ऑर इट इज बाय डन बाय इग्नोरन्स तें आमकां खबर ना, पूण ते तुमी लँड फिलींग केला, इट्स डायरेक्ट लँड फिलींग, कित्याक तें कन्स्ट्रक्शन मटिरियल. आनी तें जालें मागीर लो लायींग एरिया तुवें फील केलो, तुवें इतले सॅक्शनां तुवें म्हणल्या, तेजेर तूं तेका फायन पडोंक जाय, स्ट्रीक्ट एक्शन घेवंक जाय, हे खूब जाग्यार आतां आमचे सांताक्रुजान ते कितलेशे लँड फिलींग चल्ले. सो पंचायतीक हांव मागता इमिडियटली तेणें ताबडतोब तेणी सगळ्यांक नोटिसीस धाडपाचे लँड फिलींगचे चल्ल्या. दीस इज अ वेरी गूड एग्जाम्पल, तुमकां ऑलरेडी आतां एग्जाम्पल आसा, तुमी सगळ्यांक नोटिसीस धाडपाचे आनी सगळ्यांक तुमी तेंकां शो कस नोटीस धाडपाचे, सांगपाचे कित्याक तुमचेर एक्शन घेवपाचें न्हू, तुमी लँड फिलींग केला, लँड फिलींग केला तें काडपाचें तुमी आनी परत तें रिस्टोर करपाचें जें एग्रीकल्चर लँड आसा तें. डॉमनीक बाब, आतां ही जी एरिया पळयल्या ही एक शेतां जावन आसा आनी ही जी माती हांगा डंप केल्या ही कन्स्ट्रक्शन माती जावन आसा, हाजेर तुका कितें म्हणणें आसा? एक ह्या रोडार सावन तूं स्ट्रेट गेलो तालिगांव पासून कितले लँड फिलींग जालां तें पळया, आनी हे सुवो मोटो घेवन पंचायतीन नोटीस काडपाचे, नाल्यार नोटीस काडना दॅट मिन्स दे आर प्रोटेक्टींग द एक्यूज पर्सन हू हॅज डन इट. सरपंच सामके, यू हॅव टू रिमूव नोटीस टू एव्हरीवन. कोणाक म्हणून काडटलो आमकां तेजी, कोणे कंप्लेन करूंक जाय? ना ना बाबा, तेजे सर्वे नंबर दिवंक जावो, तेजे नांव कितें आसा तें दिवंक जाय, आमी तेका नोटीस काडटा. म्हाका दिसता दीस इज लोकल पंचायत बॉडी आहा, आय होल्ड द लोकल पंचायत बॉडी फुल्ली रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, आय होल्ड डॅम बिकॉज द पंच जो एरिया जो आहा ही शूड बी अवेर. तो पंचाक आमी इलेक्ट कित्याक केला, पंचाक हिंगा पंचाक आमी इलेक्ट केला ते टू प्रोटेक्ट आवर विलेज. सो इफ द विलेज इज नॉट प्रोटेक्टेड देन पीपल शूड नेक्स्ट टायम थिंक होम टू ब्रिंग टू पावर, वेदर दोज पीपल टू ब्रिंग टू पावर हू वील वर्क फॉर देम ओर वर्क फॉर देम सेल्फ. डॉमनीक बाब, आतां सरपंचान ज्या भशेन म्हटलां की कोणी तरी नदरेन हाडून दिवंक जाय तेंच्या म्हणून, अरे आमी कित्याक तेंची नदर ना, पंचायतीची नदर ना, आमी हातूरानूच मरपाचो, नरेशानूच मरपाचो, आनी कोण आहा लोकांनी मरपाचे, तुमकां इलेक्ट केला तुमकां नदर आहा, खूंय इलिगल कन्स्ट्रक्शन पडटा तिंगा तुमची नदर पडटा, फिलींग जाता तिंगा नदर कित्याक पडना तुमची, ती नदर घाला, घालना जाल्यार आमी घालूंक लायतले तुमकां. ओके, थँक्यू. आतां तुमी जे पयले आसतले, आतां कितें जालें, आमी फ्लायींग स्क्वॉडाक मारलेले आनी पुलिसांक जाले, तर तेणी ऑलरेडी जे ओनर आसा ह्या जाग्याचे त्या ओनराक तेणी डिटेन केला, पुलीस स्टेशनार येला, ड्रायव्हराकूय आयला. तर हेजेर कितें आतां कारवाय जातली ती आतां आमकां कांयच स्पश्ट ना, पूण वेरी इम्पॉर्टंट आमी फ्लायींग स्कॉडाक रावतले आनी पळोवया फ्लायींग स्कॉड कितले टायमार येतले आनी फ्लायींग स्कॉडाक आमी इनफॉर्म करतले कितें जालें इलिगेलिटीज आनी तेजेर एक्शन कितें जातलें तें आमी आतां फुडें आमी तुमकां सांगतले. ओके, आयज आमी थंयसर डंपींग चलतालें पळय थंयसर कालाफ्रा म्हणून आमी कॉल केलेलो फ्लायींग स्कॉडाक. आतां जालीं उडेज, आजून पासून फ्लायींग स्कॉड येयना म्हणटा, कित्याक लागून हांव नाका तेंचे ड्रायव्हर ना, ड्रायव्हराक रावता. हाय कोर्ट हॅज स्पेसिफिकली सेड दॅट द फ्लायींग स्कॉड शूड बी ऑपरेशनल 24/7 विदाउट एनी ब्रेक इन बिटवीन. सो आय डोंट अंडरस्टँड वेदर दे आर रियली फॉलोईंग द डिरेक्शन ऑफ द हाय कोर्ट ऑर वॉट. सो हिंगा सो ते आमी एक फावटी कंप्लेन करता ते सगळ्यांक आपयता,
टीसीपीचे मनीस हिंगा रावना ते तेका आपोवंक जाय हेका आपोवंक जाय तेका आपोवंक जाय आनी अशें करून करून डिले करता मॅटर पर्पजली डिले करूंक मेळटा. आतां तो ड्रायव्हर ना म्हणटा गाडयेचो ड्रायव्हर खंय गेलो हांव त्या खबर मागीर म्हणटाले तिका असं पुलीस ना मागीर म्हणटाले टीसीपीचो कोण ना आनी अशें करून ते डिले करता. सो आय कम हियर टू मीट द डेप्युटी कलेक्टर बट शी इज नॉट इन इन द ऑफीस ऑल्सो. ओके आतां तुमी पुलीस स्टेशनार दोगांक डिटेन केल्यात फ्लाइंग स्क्वॉड सेड दॅट दे विल प्रोवाइड द रिपोर्ट व्हॉट एक्शन हाउ इट वर्क नाव एक्चुअली व्हॉट द सिस्टम इज लाइक दीस वन्स यू मेक अ कॉल टू द फ्लाइंग स्क्वॉड इधर टू टेलिफोन ऑर रिटन एप्लीकेशन दे हॅव टू कम एन इन्स्पेक्ट द साइट दे हॅव टू ड्रॉप अ पंचनामा एंड बेस्ड ऑन द पंचनामा दे हॅव टू गीव अ रिपोर्ट टू द डेप्युटी कलेक्टर द डेप्युटी कलेक्टर विल सेंड इट टू द TCP for further instruction whether they should be booked under section 17A or not. So all these procedures have to be taking place. Now for this I cannot be here for the whole day or for another day to come here and do this. If the administration is supposed to do their job they should do it. It is and especially it is the direction of the High Court. They can be taken in contempt of the direction of the High Court. Okay. So now what do you plan to do, Arthur? You are assist the flying squad? No, the reason why I'm a little bit agitated is because ata tumhi pahung gela ki kitlin shetam purayla ata konache direction an ti shetam purayta dya khabar pun shetam purayta ti shetam purayta mhanla ti action gheupak jay nu kone tari action gheupak jay kone tari action gena sogli shetam sogli purvan kadun urayli. So that is the reason why I'm agitated. There are so many complaints there in Santa Cruz, but no one is taking action.